आता बायलांच्या पायातल्या कात्रे लेगीत स्वसना दादल्या लेगीत लायात पायांचे पहिले तेंपार मुगो हांव स्लीम आशिल्ले गो पूण सोनू जायत सावन मातशें सुटला खरें गो तुजे दादल्यांक कितें आवडत आनी कितें ना कांय सांगू नजो सुरेन पळयता गो टी वी हय तर घरा आसल्या तेंच करता म्हजो जया खूब नाट टीवीचो जायराती पळयत बसता करता काय गो कंपेर आमकां त्या बायलां कडेन इतले स्लीम आनी ट्रीम कश्यो रावतात गो पयली विद्या कामत मेळ्ळें मोलान आगो तांचो लायव वसलो खंय मुगो तांचे अशें बरें चल्लें ना विशू आगो पयसुल्ल्यान सगळे दोंगर सोबीतूच दिसता आगो तांकां पयशे मेळटात अशें स्लीम आनी ट्रीम रावपाचे तूं मुगीच टेन्शन घेवं नाका मनाचे खेळ ते सगळे मनाचे खेळ मनाचे खेळ म्हणले की हजारी भाईची याद जाता न्ही गो ती गो आमकां मराठी शिकयताली पळय ती हाजो अकस्मात हजारी बाई अशी याद जाली तुका अकस्मात न्ही गो अदी मदी याद जाता ती हाली तेपण खंय आसता गो ती स्नेह मंदिरा बानोड्या खंय कित्याक आतां कित्याक आगो पूण तसो भाव आसा न्ही गो तो व्हड फिलॉसॉफीचो प्रोफेसर विशू आगो फिलॉसॉफरच्या घरान सुद्धा मातयेच्योच चुली खरें कितली बरी आशिल्ली न्ही गो हजारे बाई आगो गणिताच्या सरा कडेन तूं सदांच वाद घेतात फुकट तुजी आलजेब्रा आनी जॉमेट्री चलयां पुस्तकां कविता वाचुनी फुडल्या आयुश्यातली सगळीं गणितां सोडोवपाक शकतली ह्यो चली पुस्तकां उडयली कळ्ळें खरेंच हजारी बाई वॉज ग्रेट सगळ्या प्रश्नाच्यो जापो आशिल्ल्यो तिचे कडेन अनिता प्रभू याद जाता गो अनिता प्रभू ते गो डॉक्टरान पावडरची डोबी घेवन येताले इंटरवलाक तोंड दोन पावडर लायताले एक दीस मुगो हांवें हजारे बाईक म्हणले बाई बाई हांव पावडर तर म्हणपा लागली तुका लायन दिसता तर लाय पावडर दुसऱ्या कापूड सुंदर दिसपा जाय म्हण लाव नाका हे विशी आमी एक दीस या गो तिका मेळपाक टायम काडून नाका 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 म्हाका परत तेंच म्हणटा तुका लायन दिसता तर लाय पायन क्रीम घोवाक जाय म्हण लाव नाका पयले कितले सेफ दिसताले न्ही गो कितेंय प्रॉब्लेम आयलो तर वचात कचारे बाई कडेन आतांच्या शाळेन वर्गान 70 भुरगीं बाई दोन भुरग्यांची नांवांच खबर ना ताचे प्रॉब्लेम सोडून दिया अनु हांवें मग हाजेर एक उपाय सोडून काडला उपाय कोण तरी जायूच आसता न्ही गो आपली मनांतली भडा सोपून उडोवपाक हय तर हांवें मग एक पत्र बरयलां पळोवया केन्ना नंबर लागता तो कितें ते टी व्ही वयल्या आशाताईक तुवें पत्र बरयलां खऱ्यांनीच अरे वा म्हाका खूब आवडटा ती तिचे उलोवप तिचे हांसप आनी प्रश्न विचारता त्याची कितल्या मायेन वासपूस करता हांसत हांसत प्रश्नाचो जापो दिता पळोवया हांवूय बरें न्ही पत्र आगो आगो सावित्री लाय खबऱ्यांनी घोवा खालो जाय तशें तें सांगपाक सोंपें न्ही गो आनी सांगपाक कित्याक जाय कळटल्याक कळटाच न्ही गो ते एक दीस सावित्री कमी तुला परवानगीची गरज ना काही ना ती नियमांच्या चौकटीत बसत बस सॉरी सर ते परत तेच हवं समोरचा माणूस जेवल्यास एवढं जरी विचारलं तरी थकवा
पुढच्या कुठून पळूया. राईट, तुमचे मिस्टर पण बिझी असतात. तू सुद्धा बिझी असतो, पण समोरचा माणूस सुद्धा दमू शकतो हे कळायला आम्हाला. सावित्री, तुम्ही फार फार इमोशनल मुलगा नसता. बारावीचं टेन्शन. बारावी तर खूपच मोठा झाला. पण माझ्यासाठी लहानच आहे, उलट मीच म्हातारी झाले असं वाटतंय मला. कम ऑन सावित्री, एका वय आहे का तुमचं म्हातारा होण्याचं? तुम्ही अजूनही इतक्या चार्मिंग वाटत नाही. हां तरी मान, आय एम ऑन माय वे. आज संध्याकाळी काय करत आहे? तुम्ही फ्री असाल तर नेक्स्ट वीक फॉर अ कप ऑफ कॉफी. ऑफ कोर्स सर. हो नक्कीच. आजकाल मन मोकळेपणाने बोलावं अशी माणसं तरी खूप होती. काय बघत फक्त एकुशी त्याने दुःख घेऊन लढण्यासाठी फक्त एकुशी. खरेच नि गो, आजकाल मन मेकळेपणान उलोवपा सारखं असं कोणूच ना नि गो या जगान. आपल्या सर्वांचा आवडता शो प्रश्न तुमचे उत्तर दाईच. आशाताईंचा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या, शंका, कुशंका याचे निरसन करण्याचा प्रयत्न मी दर आठवड्याला करते. आजही आपण अशा छान गप्पा करणार आहोत. चला तर मग वेळ तर धरूया. उचला फोन. फोन बोलतोय ते पाहूया. हॅलो उलट. हॅलो आशाताई. आशाताई हा कालापूरच्या मिसेस मानव उलयता. हा उलट. हा रे खासबाई. अरे वा, म्हाका विचारपाचे असले की घरात लावपाचे पट्टे सिलेक्ट करताना किती पळवचे म्हळ्यार रंग संगती कशी थारावची? आयुष्याचो मोठो व्हड प्रश्न हो, आणि तो तुवें कसलोच आर पड्डो न दवरता विचारलो म्हणून हांव तुजी तोखणाय करता. घराचे पट्टे सिलेक्ट करता आसतना वण्टीचो रंग पळोवचो, पूण तें तितलें म्हत्वाचें ना. तुजो घोवाचो स्वभाव, भुरग्याच्यो आवडी हे पळोवन पड्डे सिलेक्ट करचे. आनी म्हणल्यार पळय, तुजो घोवाचो स्वभाव जर तापट आसा न्ही, हय तो तसो तापटूच. वा, तुझ्या सेन्स ऑफ हुमराची हांव तोखणाय करता. तुझ्या घोवाचो स्वभाव तापट आसा न्ही जाल्यार मायल्ड कलरचे पड्डे सिलेक्ट कर. आनी तुजो घो रोमेंटीक आसा न्ही जाल्यार रंगी पड्डे सिलेक्ट कर. थँक्यू ताई, यू आर ऑलवेज वेलकम. हॅलो आशाताई, हांव विशाखा उलयतां. ताई म्हाका कंठाळालो ते नवे नवे क्रिमी लावपाचो. दोळ्यांचे तुका लागून तां तवशाचे कापां दवरता. केस गळटात म्हणून शॅम्पू बदलपाचे. विशाखा तू एक काम कर, हे सगळे करता आसतना तू म्युझिक लाय. तुका गजल आवडटा जाल्यार गजल लाय. आनी मगो मनाक एक कमांड दी, जे कितें करता ते मनांतल्यान करतले. मनाची शक्ती सगळ्यांत व्हडली शक्ती विशाखा. बापूय हांव तसो खंय वता कितें करता हे विचारपाचो हक्क म्हाका ना. पर्सनल गोष्टी हे पर्सनल. अरे बापूय पर्सनल तुमचं सगळं दिले किती कमी केला. त्याचा वजन उलयतात तुम्ही तुमच्या चल्याकडे. आमचा मेळ ना ते तुमका मेळचे म्हणून हाडाची काळ केली. आम्ही कसे दिस काय खबर असं तुमका. पोटाक तुवालो बांधून दिल्यात. आम्ही एक पॅन्ट आणि दोन शर्टाचे 3 वर्षा कॉलेज केले. अभ्यासाचे काय पडिले ना, शिकपाच्या नावान बोबो. हे शान पसून तुम्ही केन्ना चल्याकडे उलयल्या कशे? उलोवपाक हाताक सापडू जाय न्ही तो.
कान किल्ले जैसे साइकुन अमी है कला अमी क्या सोचला तुम्ही सदिग्ध होय तका इंग्लिश कॉन्वेंटान तुमकाच सांग शिकले नी ते हाय चूक झाली माझी चूक झाली म्हणजे सारखं मिडल क्लास असूनही म्हणून घातलो फाट फाट करून इंग्लिश उलंग शिकचो म्हणून घातलो असं चिल्ल्या घरा घेऊन ये म्हणून घालत असेल त्या मी नामी नसताना डॅडीचे विचार शिवाजी ते पावले गोळे रांचडला त्यांचे ते उलट प्रियाचो डॅडी ताणे प्रियाक सरळ सांगला किदे कर बट डोंट गेट प्रेग्नंट आणि वो आम गेलो चलिया चलिया घरा बघा आमची संस्कृती काहीच पडून गेल्या ना अरे टीव्ही पोहोचा करा दिसभर पुस्तकं वाच खेळपात वाच ना एक तो टीव्ही नाही तो मोबाईल दिसभर टिकी 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 चालू आम्ही असेच आमचे नशीबच फुटके इंजिनिअरिंगात ॲडमिशन 2% चुकले हांव सांगता चार जाल्यार हे जाण बुलेट्स काडटा 5 एका बुलेटीन 50,000 चुकले अरे मानस आयुष्यात किती तरी मोग दौरपाक जाय तुम्ही पुढे किती करपाचे ठरायला येस माका माझे टार्गेट ना और मेरा सब कुछ प्रिया है मैं उसे पाके रहूंगा किसी भी कीमत पर केन्ना केन्ना दिसता हे सगळे सोडून म्हाकडा वच्चे ते म्हणजे आवय आसा दादीच्यो यादी आसा आमगेले व्हडले अशे पौसाचे घर ताजे मुखार व्हडले अशे आंगण आसा आमगेले माजर आशिल्ले आम्ही अपुर्बायेन ताका वनीबाय म्हणटाले हे सगळे म्हाका परत पळोवपाक जाय रिटायर जाता हांव हांगा रावचलो वतलो हांव म्हटलें गांवांत मानस 12वी सत्तरीत वतले म्हणटाले खंय तुम्ही आता ग्रॅज्युएशन झाले आणि आता म्हणतात रिटायर जाऊ म्हाका परतीची वाट सांगशी कारण तुका खबर आसा तुका खबर आसा ती परतीची वाट काय तुका खबर ना ताई सांग नी ताई प्रिया हाली तेपार म्हजे कडे तुटक तुटक कित्याक उलयता मैं उसके बिना जी नहीं सकता तो खंय कितें आयकता म्हजें आपूणच बडबडटा ताजो पास्ट म्हाका सांगता अरे ताजो पास्ट घेवन हांव कितें करूं ताई ताका कशें कळना की एक दीस तोच म्हजो पास्ट आसतलो हे पळय हे सगळे तुमी एकामेकां कडेन शांत बसून उलोवपाक जाय वेळ खंय आसा ताका वेळ खंय आसा ताका खंय भुरग्यांक वेळ दिवपी हे आयपॉड रिबॉक शूज लॅविश जीन्स हे सगळ्यांक दिवंक शकना एक तर हे घ्या ना जाल्यार वेळ घ्या आता त्या चले कडेन नसती भानगड करून ताका घरा घेवन आयलो जाल्यार सांगून दवरता बोकाळ खोट मारून हाडून जातो म्हाका कंटाळलो ह्या घराचो आणि आवय बापायचो पण म्हाका मात तुमच्या पत्रांचो फोन कॉलाचो अजिबात वाज येला म्हाका अशीच फोन करत रावात अशीच पत्रां धाडत रावात आता वेळ सोबत आयला तुमची आता काही तुम्ही याच दिसा याच वेळार ताई वेळ संपली अनु ताई हांव सांगू सुरेंद्राक आज हांव म्हज्या बॉसा बरोबर हॉटेलांत गेल्लें कॉफी पिवपाक सांगू